जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ। हा वेळही निघून जाईल। प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात सुख आणि दुःख हे लागूनच गेलेलं आहे, कारण सुख आणि दुःख ह्या दोघीही गोष्टी आपल्या भविष्यकाळावर अवलंबून असून आपल्या भूतकाळावर आणि वर्तमानात आपल्याद्वारा केल्या गेलेल्या कर्मांवर अवलंबून असतात। आपले कर्म आपलं भविष्य ठरवत असतात। तुम्ही आज जर काही चुकीचं काम केलं, आज जर काही दुष्कर्म केले, तर त्याचे फळ तुम्हाला भविष्यात नक्कीच भोगावे लागते। आज जर झाड उगवलं आहे तर त्याला फळ हे भविष्यातच लागते। मग जर तुम्ही झाड कारल्याचं लावलं असेल तर कडवटपणा भविष्यात नक्की भेटेल, आणि जर फळाचं लावलं असेल तर गोडवा भविष्यात नक्की भेटेल। त्याच्यामुळे हे सत्कर्माचं सुख मनुष्याला जे भविष्यात भेटणार आहे, त्याच्यासाठी आज आपले कर्म सुधारा। जर तुम्ही आज आपले कर्म सुधाराल तर त्याचं भविष्यात तुम्हाला चांगुलपणा आणि खरा गोडवा नक्की भेटेल।